नमस्कार. या मॉडेलचे नाव आहे ॲनामॉर्फोज किंवा ॲनामॉर्फिक प्रोजेक्शन. येथे एक प्रतिमा आहे जी पाहिल्यावर काहीही अर्थबोध होत नाही आणि एक परावर्तनीय पृष्ठभाग असलेला सिलेंडर म्हणजेच दंडगोल आहे. आता या परावर्तकात पाहिले असता त्याची प्रतिमा अगदी व्यवस्थित दिसते व तिचा अर्थबोधही होतो. अशा प्रोजेक्शनला ॲनामॉर्फोसिस म्हणतात. लाईट या चित्रावर पडून मग या सिलेंडरवर जाते आणि मग तिथून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येते. जर सिलेंडरऐवजी मी इथे एक सपाट आरसा ठेवला तर ही प्रतिमा सरळ दिसेल का? हॅन्स हॉबलिन आणि लिओनार्डो द विन्सी सारख्या प्रसिद्ध कलाकाराने असे अनेक चित्र बनवले होते ज्यात मुख्य चित्राचा एक भाग फक्त आणि फक्त ॲनामॉर्फिक प्रोजेक्शनने पाहिला जाऊ शकत होता. आजही सिनेमास्कोप आणि अनेक वाईल्ड स्क्रीन शूटिंग फॉर्मॅट याच संकल्पनेवर काम करतात. आयमॅक्सचे डोम प्रोजेक्शन या संकल्पनेचे उदाहरण आहे. आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल आवडलेलं असेल. पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.